नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर सेट नंबर 2 चा क्वेश्चन नंबर 3 चा स्टडी करणार आहोत। पण तत्पूर्वी आपला क्वेश्चन नंबर 2 चा एक प्रश्न राहिलेला आहे, तो बघूया आणि त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 3 ला स्टार्ट करूया। फाइंड द सरफेस एरिया ऑफ अ स्फीयर ऑफ रेडियस 7 सेंटीमीटर। मित्रांनो, आपल्याला ह्या ठिकाणी स्फीयर एखादा बॉल ची फिगर आपल्याला काढायची आहे। प्लीज, हा स्फीयर आहे, एखादा चेंडू आहे, बरोबर। आणि फाइंड द सरफेस एरिया ऑफ स्फीयर, या स्फीयरचा आपल्याला सरफेस एरिया काढायचा आहे। ओके फ्रेंड्स, मग आपल्याला दिलेली गोष्ट काय आहे बघा, रेडियस ऑफ स्फीयर, रेडियस ऑफ स्फीयर आर इज इक्वल टू 7 सेंटीमीटर, दिस इज द गिवन। आणि विचारलेला आहे फाइंड द सरफेस एरिया ऑफ स्फीयर, म्हणजे आपल्याला सरफेस एरिया ऑफ स्फीयर फाइंड आउट करायचा आहे। आपल्याला फॉर्म्युला माहित आहे मित्रांनो, वी हॅव द फॉर्म्युला ऑफ सरफेस एरिया ऑफ स्फीयर, सरफेस एरिया ऑफ स्फीयर इज इक्वल टू 4πr² हा फॉर्म्युला आहे मित्रांनो, बरोबर। फॉर्म्युला लिहिल्यानंतर आपण काय करतो, दिस इज द फॉर्म्युला। ओके, फॉर्म्युल्यानंतरची आपली पहिली स्टेप असते पुटिंग द गिवन व्हॅल्यूज। नाऊ वी कॅन राईट हियर पुटिंग द गिवन व्हॅल्यूज। चला मग मित्रांनो, आपण ह्या ठिकाणी व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूया। सरफेस एरिया ऑफ स्फीयर, मी इन शॉर्टमध्ये असं लिहितो, सरफेस एरिया ऑफ स्फीयर, स्फीयरची फिगर, ओके, इज इक्वल टू 4πची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, 22 अपॉन 7 इंटू आर स्क्वेअर, आणि आर आपल्याला दिलेली आहे 7 सेंटीमीटर, त्याचा स्क्वेअर म्हणजे 7 इंटू 7। आता सिम्प्लिफिकेशन आहे बघा, हा 7 गेला, हा न्यूमरेटरचा 7 गेला, ओके, काय उरलेला आहे फ्रेंड्स, इज इक्वल टू बघायचं आहे आपण ह्या ठिकाणी, 7 2 14 वन बाय हँड, 7 2 14 अँड 1 15, आणि आपला हा 4 ॲज इट इज। ओके, पुन्हा याचा मल्टिप्लाय करूया, इज इक्वल टू 4 4 16 वन बाय हँड, 4 मल्टिप्लाय बाय 5 20 + 1 21 बाय हँड 2, 4 मल्टिप्लाय बाय 1 4 1 4 अँड 2 6, 616 युनिट दिलेला आहे आपल्याला सेंटीमीटर, देअरफोर वी कॅन राईट सेंटीमीटर स्क्वेअर। फायनली आन्सर लिहिताना आपण लिहिणार मित्रांनो, सरफेस एरिया ऑफ स्फीयर, सरफेस एरिया ऑफ स्फीयर इज 616 सेंटीमीटर स्क्वेअर, दिस इज द फायनल आन्सर। ओके फ्रेंड्स, आता आपण क्वेश्चन नंबर 3 सोडवणार। कंप्लीट एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज, 3 मार्कांसाठी आपल्याला ॲक्टिव्हिटी एक्झामला दिलेली असते मित्रांनो, फक्त आपल्याला जिथं रिकाम्या जागा आहेत त्याच भरायच्या असतात। ओके, बघा या ठिकाणी ट्रँगल दिलेला आहे ए बी सी, आणि ट्रँगल ए बी सीच्या साईड ए बीला डी ई ही पॅरलल साईड फिगरमध्ये आपल्याला दिसत आहे, परंतु आपल्याला गिवनमध्ये काय दिलेलं आहे बघा, सी डी अपॉन डी ए इज इक्वल टू सी ई अपॉन ई बी। ओके, गिवनमध्ये देताना आपल्याला
त्या लाइन डी ने जी लाइन ट्रायंगल च्या ए बी साइडला पॅरलल आहे त्या लाइन ने जे इंटरसेप्ट्स केलेले आहेत ए सी लाइनचे आणि सी बी लाइनचे त्या इंटरसेप्टचा रेशो आपल्याला इक्वल दिलेला आहे बरोबर। मग जर हा रेशो इक्वल असेल तर आपल्याला लगेच लक्षात यायला पाहिजे की हा कॉन्वर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम आहे। अजून एक दुसरी गोष्ट दिलेली आहे की अँगल सी डी ई हा अँगल दिसतो आहे आपल्याला हा सी डी ई आणि दुसरा अँगल आहे सी ई डी सी ई सी ई डी हा अँगल हे दोन अँगल इक्वल मेजरमेंटचे आहेत असं पण आपल्याला दिलेलं आहे आणि मग आपल्याला प्रूव करून द्यायचं आहे की ट्रायंगल सी ए बी सी ए बी हा ट्रायंगल आयसोस्केलस ट्रायंगल आहे। फार बेस्ट ॲक्टिव्हिटी आहे मित्रांनो। बघा ॲक्टिव्हिटीमध्ये ट्रायंगल सी ए बी दिलेला आहे त्यामध्ये आपल्याला गिवन हे फर्स्ट आपण ॲज इट इज लिहिलेलं आहे आणि मग जर ही कंडिशन असेल तर आपण असं म्हणणार की लाईन डी ई इज पॅरलल टू द लाईन ए बी। ओके डी ई इज पॅरलल टू द ए बी आपल्याला दिलेला आहे म्हणजेच हा कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम आहे। कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम प्रपोर्शनॅलिटी थेरम। ओके फ्रेंड्स आता या ठिकाणी करस्पॉन्डिंग अँगल्स आपल्याला दिलेले आहेत ही फिगर लगेच आपल्याला करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे लाईन डी ई जर मी अशी एक्सटेंड केली फ्रेंड्स ओके ए बीला जर मी अशी पुन्हा एक्सटेंड केली तर तुम्हाला या ठिकाणी दोन पॅरलल लाईन दिसत आहेत आणि सी ए ही एक ट्रान्सवर्सल दिसत आहे। प्लीज ट्राय टू अंडरस्टँड बघा ही एक ट्रान्सवर्सल या दोन पॅरलल लाईन्स आपल्याला ह्या ठिकाणी दिलेल्या आहेत। आपण ए सी लाईनला ट्रान्सवर्सल जर कन्सिडर केलं तर आपल्याला अँगल सी डी ई चा करस्पॉन्डिंग अँगल इथं दिलेला आहे बघा म्हणजे हा अँगल हा करस्पॉन्डिंग अँगल आहे आणि करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट म्हणजे अँगल सी ए बी अँगल सी ए बी सेम कन्सेप्ट या दोन पॅरलल लाईन आणि ट्रान्सवर्सल आता आपण या सी बीला घेऊ किंवा बी सीला घेऊ व्हॉट एव्हर इट मे बी वन अँड दी सेम क्लिअर। अँगल सी ई डी आपल्याला दिलेला आहे त्याचा कॉन्ग्रुएंट करस्पॉन्डिंग अँगल आपल्याला शोधायला सांगितलेला आहे म्हणजे याचा करस्पॉन्डिंग अँगल हा। ओके फ्रेंड्स याचं नाव सी बी ए ओके इथे लिहिणार अँगल सी बी ए। आता बघा इक्वेशन नंबर एक आणि इक्वेशन नंबर दोन आणि गिव्हन काय आहे बघा अँगल सी डी ई इज इक्वल टू अँगल सी ई डी हे गिव्हन इथं दिलेलं आहे बरोबर म्हणून गिव्हनमध्ये आपण अँगल इक्वल इज नथिंग बट कॉन्ग्रुएंट म्हणून अँगल सी ई डी आपण लिहिणार। मित्रांनो आता तिन्ही इक्वेशनचं ऑब्झर्वेशन तुम्हाला करायचं आहे बघा इक्वेशन फर्स्टचं ऑब्झर्वेशन करा इक्वेशन सेकंडचं ऑब्झर्वेशन करा आणि इक्वेशन थर्डचं ऑब्झर्वेशन करा आणि त्यामध्ये असं कन्क्लुजन काढा की अँगल सी ए बीचा कॉन्ग्रुएंट अँगल कोणता आहे। चला बघा हा सी ए बी दिसतो आहे तुम्हाला प्लीज सी डी ई ओके म्हणजे तुम्ही जर यांचं जर नीट निरीक्षण केलं तर तुमचं असं लक्षात येईल की या ठिकाणी अँगल सी ए बीचा कॉन्ग्रुएंट अँगल सी बी ए येणार हा अँगल येणार। ओके अँगल सी बी ए नीट ऑब्झर्वेशन करा मित्रांनो। ओके आता बघा अँगल सी ए बी फिगरमध्ये बघा सी ए बी इज कॉन्ग्रुएंट अँगल
सी बी ए म्हणजे एक मिनिट इकडे लक्ष द्या की हा अँगल ए आणि हा अँगल बी हे दोन अँगल कांगुरंट आहेत तर या अँगलची अपोजिट साइड सी ए ही येणार पक्का अँगल ए ची अपोजिट साइड येणार सी बी ओके अपोजिट साइड्स ऑफ कांगुरंट अँगल आणि म्हणून या ठिकाणी कॉन्व्हर्स ऑफ आयसोस्केलेस थेरम सांगितलेला आहे म्हणून आता बघा सी ए बी अँगल दिसतो आहे सी ए बी त्याची अपोजिट साइड सी बी दिलेली आहे इकडे बघा अँगल सी बी ए अँगल सी बी ए याची अपोजिट साइड सी ए म्हणजे या ठिकाणी आपण सी ए लिहिणार जी रेड कलरमध्ये आपल्याला दाखवलेली आहे आणि मग जर सी ए आणि सी बी या जर सारख्या आहेत किंवा इक्वल आहेत किंवा कांगुरंट आहेत तर आपण असं म्हणणार ट्रँगल सी ए बी इज आयसोस्केलेस ट्रँगल इज इट अंडरस्टँड फ्रेंड्स फार बेस्ट ॲक्टिव्हिटी होती थँक्यू आता आपण ॲक्टिव्हिटी सेकंड पाहणार यामध्ये फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉइंट ऑन एक्स ॲक्सिस विच इज इक्विडिस्टंट फ्रॉम पी पॉइंट हूज कोऑर्डिनेट्स टू मायनस फाईव्ह अँड एक्स सॉरी क्यू हूज कोऑर्डिनेट्स मायनस टू नाईन कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी प्लीज फ्रेंड्स ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे फक्त आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या आहेत लेट हा जो पॉइंट आहे कोऑर्डिनेट्स ऑन अ पॉइंट ऑन एक्स ॲक्सिस जर तो एक्स ॲक्सिसवर आहे तर त्याचा वाय कोऑर्डिनेट झिरो राहील समजा तो पॉइंट आपण यम घेतला तर त्याचा एक्स कोऑर्डिनेट एक्स राहील पण वाय कोऑर्डिनेट मात्र झिरो राहील ही गोष्ट लक्षात घ्या ऑन एक्स ॲक्सिस वाय कोऑर्डिनेट इज झिरो ऑन वाय ॲक्सिस एक्स कोऑर्डिनेट इज झिरो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बी इक्विडिस्टंट फ्रॉम द पॉइंट आणि तो पॉइंट पी आणि क्यू यांच्यापासून इक्वल डिस्टन्सवर आहे म्हणजेच पी एम जेवढा राहील आता बघा सपोज दॅट हा वाय ॲक्सिस आणि हा एक्स ॲक्सिस ओके समजा मित्रांनो आपल्याला या ठिकाणी हा जो पी पॉइंट आहे हा पी पॉइंट नीट लक्षात घ्यायचा आहे फार सोपं आहे पण कन्सेप्ट जर क्लिअर केला तर अधिक सोपं होईल आता पी फर्स्ट क्वाड्रंट हा सेकंड क्वाड्रंट निगेटिव्ह आणि हा वाय जो आहे एक्स जो आहे तो पॉझिटिव्ह आहे एक्स पॉझिटिव्ह आहे आणि वाय निगेटिव्ह आहे म्हणजे इथं कुठंतरी पी पॉइंट आहे असं कन्सिडर करा ओके क्यूमध्ये एक्स हा निगेटिव्ह आहे आणि वाय हा पॉझिटिव्ह आहे वाय हा पॉझिटिव्ह आहे म्हणजे कुठंतरी हा क्यू पॉइंट आहे असं कन्सिडर करा ओके आणि यम हा पॉइंट एक्स ॲक्सिसवर आहे म्हणजे इथं कुठंतरी आहे आणि मी या दोघांना असं जोडतो तुमचं लक्षात येईल की या ठिकाणी अशा पद्धतीनं ओरिजिनमधून नाही जाणार एक मिनटं मी तुम्हाला हा क्यू आपण थोडासा इकडे घेऊ ओके ॲप्रॉक्सिमेट आहे इथं कुठंतरी तुमचा यम पॉइंट आहे ओके तो एक्स ॲक्सिसवर आहे आणि त्याची एक्सची जी व्हॅल्यू आहे ती काहीतरी आहे वाय कोऑर्डिनेट त्याचा झिरो आहे ही लक्षात घ्या एमचे कोऑर्डिनेट्स एक्सवर काहीतरी राहील वाय झिरो राहील आणि पी जो आहे तो पीचे कोऑर्डिनेट्स आपल्याला दिलेले आहेत टू मायनस फाईव्ह अंदाजे आहे क्यूचे कोऑर्डिनेट्स आहेत मायनस टू आणि नाईन ओके फ्रेंड्स मायनस टू आणि नाईन मायनस टू असं आहे समजण्यासाठी आहे फक्त मला एक गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे की हे इक्विडिस्टंट फ्रॉम द गिव्हन पॉइंट्स म्हणजे क्यू एम जेवढा राहील तेवढंच पी एम राहील असं मला म्हणायचं आहे पी एम जेवढा राहील तेवढाच क्यू एम राहील बस एवढं सांगण्यासाठी मी तुम्हाला ही फिगर या ठिकाणी काढून दाखवलेली आहे अपेक्षित नाही आहे पण समजण्यासाठी आहे इथं स्क्वेअरिंग केलेली आहे पी एम स्क्वेअर इज इक्वल टू क्यू एम स्क्वेअर ओके बघा तुम्हाला ही फिगर नाही पण आली तरी पुढची स्टेप सांगते की इथं काय आहे पी एमचा स्क्वेअर आहे त्याचं स्क्वेअर रूट आहे क्यू एम स्क्वेअर आहे त्याचं स्क्वेअर रूट क्यू एम येईल सिम्पल बाय डिस्टन्स फॉर्म्युला ओके डिस्टन्स फॉर्म्युला काय बेटा या ठिकाणी एक्स वन मायनस एक्स टू ब्रॅकेट स्क्वेअर
प्लस वाय वन माइनस वाय टू ब्रैकेट स्क्वेर। आता बघा या ठिकाणी आपण एवढं डिस्टन्स काढूया पीएम पीएम हे काढूया एक्स मायनस टू एक्स मायनस टू ब्रैकेट स्क्वेर प्लस झिरो मायनस फाईव्ह ब्रैकेट स्क्वेर। सेम कन्सेप्ट क्यू एम स्क्वेर आहे डिस्टन्स फॉर्म्युला इथं वापरणार। ओके काय एक्स मायनस मायनस टू ब्रैकेट स्क्वेर प्लस वाय झिरो मायनस नाईन ब्रैकेट स्क्वेर। ओके फ्रेंड्स आता सिम्प्लिफिकेशन आहे एक्स मायनस टू ब्रैकेट स्क्वेर प्लस हा मायनस मायनस प्लस होऊन जाईल फाईव्ह स्क्वेर ॲज इट इज आहे इज इक्वल टू ॲज इट इज आहे एक्स ॲज इट इज आहे मायनस मायनस प्लस आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर ॲज इट इज आहे इथं झिरो मायनस नाईन मायनस नाईन इथं लिहिणार मायनस नाईन त्याचा स्क्वेअर। ओके नेक्स्ट आता हेच इथं सिम्प्लिफिकेशन आहे ब्रॅकेट स्क्वेअर आहे बघा एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स प्लस फोर प्लस फोर कोणता फॉर्म्युला यूज केला लक्षात ए घ्या या ठिकाणी आपण फॉर्म्युला रफ वर्क आहे एक्स मायनस वाय ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर या फॉर्म्युल्याचा आपण ह्या ठिकाणी यूज केला। त्याच पद्धतीनं इथं पण आपण कोणता फॉर्म्युला एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर सगळं सारखं येईल फक्त इथं प्लस साईन येईल तोच कन्सेप्ट आपण ह्या ठिकाणी वापरलेला आहे। आता बघा मायनस फोर एक्स ओके इन इक्वेशन लाईक टर्म्स गेट कॅन्सल आधी एक्स स्क्वेअरला मी या ठिकाणी कॅन्सल करतो। ओके मग आपल्याकडे ह्या ठिकाणी काय आहे मायनस फोर एक्स ॲज इट इज आहे प्लस या दोघांची सम ट्वेंटी नाईन ट्वेंटी नाईन इज इक्वल टू हा फोर एक्स ॲज इट इज प्लस या दोघांची सम एटी फाईव्ह कलेक्टिंग लाईक टर्म्स आपण काय करणार सगळ्या कॉन्स्टंट टर्म हा प्लस एटी फाईव्ह आहे त्याला एल एच एसला आणणार हा मायनस फोर एक्स आहे त्याला आर एच एसला पाठवणार तो मायनस आहे प्लस होईल यांची दोघांची सबट्रॅक्शन। आता ट्वेंटी नाईनमधून एटी फाईव्ह जातो का नाही मग एटी फाईव्हमधून ट्वेंटी नाईन गेले तर फिफ्टी सिक्स ओके चिन्ह मोठ्याचं ओके हे ॲज इट इज फोर एक्स प्लस फोर एक्स एट एक्स ओके एक्सची व्हॅल्यू काढायची आहे एट इथं मल्टीप्लाय करतो आहे तो आर एच एसला जाताना डिव्हाइड करेल। सिम्पल फ्रेंड्स बस अशा पद्धतीनं एक्स इज इक्वल टू मायनस सेवन एट वन जा एट एट सेवन जा फिफ्टी सिक्स एक्स इज इक्वल टू मायनस सेवन आली एक्सची व्हॅल्यू आणि वायची तर माहिती आहे आपल्याला झिरो आहे म्हणजे एमचे कोऑर्डिनेट्स आपल्याला मिळाले मायनस सेवन झिरो पॉइंट एम इज इक्विडिस्टंट फ्रॉम द पॉइंट्स पी अँड क्यू। ओके फ्रेंड्स थँक्यू। मित्रांनो आता आपण क्वेश्चन नंबर थ्री त्याचा बी पार्ट बी पार्टमधलं पहिलं एक्झाम्पलचा स्टडी करणार। बी पार्टमध्ये आपल्याला सॉल्व एनी टू ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स आपल्याला फक्त दोनच उदाहरणे या ठिकाणी सोडवायचे आहेत आणि दोघांना सहा मार्क आहेत म्हणजे तीन तीन मार्कांचा हा प्रश्न आहे। बघा फिगर तुम्हाला दिलेली आहे ट्रँगल ए बी सी दिलेला आहे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की ए पी हा बी सी साईडवर परपेंडिक्युलर आहे आणि त्यानंतर बी क्यू हा ए सी साईडवर परपेंडिक्युलर आहे हे आपल्याला दिलेलं आहे। अजून दुसरी एक गोष्ट की बी पी सी आर कोलिनियर पॉइंट्स अँड ए क्यू सी आर अल्सो कोलिनियर पॉइंट्स हे पण आपल्याला दिलेलं आहे अँड देन शो दॅट हे दोन ट्रँगल आपल्याला सिमिलर दाखवायचे आहेत बघूया आणि त्यानंतर ए पीची व्हॅल्यू आपल्याला सेवन युनिट दिलेली आहे बी क्यूची व्हॅल्यू बी पासून क्यूची व्हॅल्यू आपल्याला एट युनिट दिलेली आहे आणि बी सी आपल्याला ट्वेल्व दिलेली आहे बी पासून तर सी पर्यंतचं डिस्टन्स आपल्याला ट्वेल्व युनिट दिलेलं आहे आणि त्यानंतर ए सी आपल्याला फाइंड आउट करायची आहे म्हणजे ए पासून सी पर्यंतचं डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। तर मग चला मित्रांनो या ठिकाणी आपण काय करणार बघा या ठिकाणी आपल्याला दोन ट्रँगल सिमिलर दाखवायचे आहेत हे दोन ट्रँगल सिमिलर दाखवायचे आहेत म्हणून फक्त आपण तेवढंच कन्सिडर करणार की इन ट्रँगल सी पी ए दिसतो आहे तुम्हाला बघा सी सी पी ए हा शेडेड ट्रँगल
नीट बघायचं आहे मित्रांनो, हा शेडेड ट्रायंगल बघा, इन ट्रायंगल सी पी ए अँड दुसरा ट्रायंगल आपल्याला त्याच्या सोबत सिमिलर दाखवायचा आहे सी क्यू बी। आता माझे सगळे मित्र सी क्यू बी ट्रायंगलला पाहतील, सी क्यू बी म्हणजे हा जो येलो कलरमध्ये मी दाखवत आहे हा ट्रायंगल सी क्यू बी जो डबल शेडेड पण झालेला आहे आणि सिंगल शेडेड पण आहे तो, आता मी जितकं शेडेड करत आहे इकडे सी क्यू बी ट्रायंगल सी क्यू बी या दोन ट्रायंगलमध्ये बघायचं आहे। या दोन ट्रायंगल्सना आपल्याला हे बघा सी पी ए यामध्ये हा जो पी अँगल तुम्हाला दिसत आहे हा 90 डिग्रीचा आपल्याला दिलेला आहे बरोबर, म्हणजे अँगल सी पी ए सी पी ए इज कॉन्ग्रुएंट अँगल जो सी क्यू बी येलो कलरचा दिसत आहे तुम्हाला याच्यामध्ये बघा माझं सी क्यू बी यामध्ये हा जो क्यू अँगल आहे हा पण 90 डिग्रीचा आहे म्हणून कॉन्ग्रुएंट राहतील अँगल सी क्यू बी, कारण देणार आपण इच अँगल इज इक्वल टू 90 डिग्री। क्लियर, ग्रेट। आता पुन्हा नीट ऑब्झर्वेशन करा, तुमचं असं लक्षात येईल की ह्या सी पी ए ट्रायंगलमध्ये अँगल सी आहे, नीट बघा याला हा अँगल सी आहे ओके। आणि आता फक्त आणि फक्त जसं सी पी ए या ट्रायंगलमध्ये सी आहे त्याच पद्धतीनं सी क्यू बी या ट्रायंगलमध्ये पण अँगल सी आहे म्हणजे हा कॉमन आहे ओके। मोठ्या ट्रायंगलसाठी आपण लिहिणार अँगल हा सी, बघा हा सी ए सी पी, ए सी पी इज कॉन्ग्रुएंट अँगल। आता फक्त येलो कलरमध्ये बघा, येलो कलरमध्ये क्यू सी बी क्यू सी बी ओके, का कॉन्ग्रुएंट म्हटलं, कॉमन अँगल दोन्ही ट्रायंगलमध्ये आहे म्हणून कॉमन अँगल। लक्षात घ्या, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड फ्रेंड्स, कॉमन अँगल। मग ए ए टेस्टनुसार आता हे दोन ट्रायंगल आपण सिमिलर दाखवणार, देअरफोर ट्रायंगल सी पी ए इज सिमिलर ट्रायंगल सी क्यू बी ओके, अकॉर्डिंग टू ए ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ टू ट्रायंगल्स। बघा अँगल 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 म्हणून इथे लिहिणार अँगल अँगल टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ टू ट्रायंगल्स। फ्रेंड्स, ॲज टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन देअर करस्पॉन्डिंग साइड्स आर इन इक्वल प्रपोर्शन। आता आपल्याला ए पी साईड पाहिजे, बी क्यू पाहिजे, बी सी पाहिजे ओके। मग ए पी साईड बघा, इथं मिळत आहे आपल्याला ए पी अपॉन क्यू बी ओके, ए पी अपॉन क्यू बी इज नथिंग बट बी क्यू इज इक्वल टू, आपल्याला या ठिकाणी बी सी दिलेली आहे, हे बघा बी सी म्हणजेच ए सी ओके, ए सी अपॉन बी सी, ए सी अपॉन बी सी। लक्षात घ्या, ॲज टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन देअर करस्पॉन्डिंग साइड्स आर इन इक्वल प्रपोर्शन। वी कॅन राईट हिअर रिझन करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, इज इट क्लिअर फ्रेंड्स। देन नाऊ पुटिंग द गिव्हन व्हॅल्यूज, पुटिंग द गिव्हन व्हॅल्यूज। चला मग मित्रांनो, आपण ह्या ठिकाणी व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूया। ए पीची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 7 अपॉन ओके, बी क्यूची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे
8, ओके, इज इक्वल टू एज इट इज. एसी ची वैल्यू तर आपल्याला फाइंड आउट करायची आहे, एसी फाइंड आउट करायची आहे, आणि त्यानंतर बीसी ची वैल्यू आपल्याला 12 युनिट दिलेली आहे. तर सिंप्लिफिकेशनचा मुद्दा आहे, एसी ची वैल्यू काढायची आहे, म्हणजे 12 ला आपण आरएचएस कडून ईएलएचएस कडे शिफ्ट करणार, ओके, तो डिवाइड करतो आहे, म्हणजे एलएचएस ला तो मल्टीप्लाय करेल. दैट इज देअर फॉर वी कैन राइट हियर 7 × 12 / 8 इज इक्वल टू ए सी. सिंप्लीफाई हियर फ्रेंड्स. नाउ टेक हियर द टेस्ट ऑफ 4. 4 × 2 = 8, 4 × 3 = 12. आता बघा ए सी ची वैल्यू आपल्याला कशी मिळाली. ए सी इज इक्वल टू 7 × 3 = 21 / 2. दॅट इज ए सी इज इक्वल टू, या आन्सरला आपण ओरली पण लिहू शकतो, 21 ½ 10.5, ओके, नसेल समजत तर सिम्प्लिफाय करा. 2 × 1 = 2, 2 × 1 = 2. आता इथं 1 आहे म्हणजे 2 पेक्षा लहान आहे, म्हणून 0 घेणार, पॉइंट देणार, याच्यावर पॉइंट दिला की 1 वर 0 ठेवणार, म्हणजे 2 × 5 = 10, म्हणजे आपला आन्सर या ठिकाणी येईल 10.5 युनिट. तर युनिट या ठिकाणी दिलेलं नाही, म्हणून आपण या ठिकाणी लिहिणार युनिट. दिस इज द फायनल आन्सर फ्रेंड्स, ओके, थँक्यू. मित्रांनो, आता आपण क्वेश्चन नंबर सेकंड सॉल्व करणार. यामध्ये बघा, फिगर आपल्याला दिलेली आहे, अँगल डी एफ ई, डी एफ ई हा ट्रँगल बघा, ट्रँगल डी एफ ई, यामध्ये हा एफ अँगल आपल्याला 90 डिग्रीचा दिलेला आहे, बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं की सेगमेंट एफ जी हा हायपोटेनियस ई डी वर परपेंडिक्युलर आहे. आणि मग जर हे स्टेटमेंट आहे की एक राईट अँगल ट्रँगल आहे, आणि त्या राईट अँगल ट्रँगलमध्ये हायपोटेनियसवर जर अपोजिट व्हर्टेक्स एफ पासून परपेंडिक्युलर टाकला असेल, तर आपण बाय द जॉमेट्रिक मीन, बाय द थेरम ऑफ जॉमेट्रिक मीनचा यूज करतो, किंवा बाय द प्रॉपर्टी ऑफ जॉमेट्रिक मीन, ओके. इन ट्रँगल, लक्षात घ्या, इन ट्रँगल डी एफ ई, डी एफ ई यामध्ये मेजर अँगल एफ इज इक्वल टू 90 डिग्री इज गिवन हियर. हे ॲज इट इज लिहिलं आहे, ओके. आणि दुसरी गोष्ट की सेगमेंट एफ जी, सेगमेंट एफ जी इज परपेंडिक्युलर, परपेंडिक्युलर ऑन द हायपोटेनियस, हायपोटेनियस डी ई, ओके. देअरफोर बाय द प्रॉपर्टी ऑफ जॉमेट्रिक मीन, ओके फ्रेंड्स, जॉमेट्रिक मीन ची प्रॉपर्टीचा आपण ह्या ठिकाणी यूज करणार. काय आहे प्रॉपर्टी ऑफ जॉमेट्रिक मीन? एफ जी स्क्वेअर, एफ जी स्क्वेअर इज इक्वल टू जी डी, जी डी इन टू जी ई, ओके, या प्रॉपर्टीचा यूज करणार. यामध्ये आपल्याला बघा एफ जी दिलेली आहे का, एफ जी दिलेली आहे का, बघायचं आहे. जी डी दिलेली आहे 8, एफ जी दिलेली आहे 12, ओके, 12, म्हणजे या ठिकाणी लिहिणार आपण 12² इज इक्वल टू जी डी दिलेली आहे 8 इंटू जी ई, आपल्याला काढून घेता येईल जी ई म्हणजे ई जी, ओके, मी ई जी लिहितो, ई जी, ई जी, ओके, जे क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे ई जी, क्लिअर फ्रेंड्स. मग बघा आता जी ई जीची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, ई जीची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, आपण 8 ला शिफ्ट करणार आर एच एस कडून एल एच एस कडे, म्हणजेच काय, ई जी इज इक्वल टू,
मैं 12 स्क्वेअर ला असं लिहू शकतो 12 × 12 डिवाइडेड बाय 8. ओके, नाउ सिंप्लीफाय हियर फ्रेंड्स, सिंप्लीफाय करूया. 4 × 2 = 8, 4 × 3 = 12. ओके, 2 × 1 = 2, 2 × 6 = 12. म्हणजे आपल्याला इजी ची व्हॅल्यू मिळाली, इजी इज इक्वल टू 6 × 3 = 18 युनिट्स. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड फ्रेंड्स, इजी मिळाली आपल्याला ई पासून तर जी पर्यंत मिळाली आपल्याला 18 युनिट्स. ओके, म्हणजे पहिला प्रश्न आपला ह्या ठिकाणी सॉल्व झाला. आता बघा नेक्स्ट, फार बेस्ट आहे. प्लीज काय करणार, फक्त आपण एक काम करूया, आपल्याला एफ डी आणि ई एफ काढायचं आहे. एफ डी कुठं आहे, एफ डी हा हा भाग, हा ही सेगमेंट जर आपल्याला काढायची असेल तर ऑब्झर्वेशन करा फक्त आणि फक्त या राईट अँगल ट्रायंगलचं. ओके, मग मी या ठिकाणी असं लिहू शकतो, इन राईट अँगल्ड ट्रायंगल डी एफ डी जी एफ. ओके, डी जी एफ यामध्ये मित्रांनो आपल्याला अँगल जी हा 90 डिग्रीचा दिलेला आहे. ओके, अँगल जी इज इक्वल टू 90 डिग्री दिलेला आहे. देअरफोर बाय पायथागोरस थेरम, चला मग मित्रांनो पायथागोरसच्या थेरमचा यूज करूया ह्या ठिकाणी. राईट अँगलची अपोजिट साईड जी आपल्याला काढायची आहे ती आहे आता हायपोटेनियस, बरोबर, म्हणजे डी एफ स्क्वेअर, जो डी एफ म्हणजे एफ डी. ओके, एफ डी स्क्वेअर इज इक्वल टू डी जी स्क्वेअर, डी जी स्क्वेअर प्लस जी एफ स्क्वेअर, जी एफ स्क्वेअर. ओके फ्रेंड्स, आता एफ डी काढायची आहे, एफ डी स्क्वेअरला आपण ॲज इट इज लिहिणार. एफ डी स्क्वेअर इज इक्वल टू डी जीची व्हॅल्यू काढली आपण, डी जीची व्हॅल्यू काढली नाही, दिलेली आहे 8, त्याचा स्क्वेअर प्लस जी एफ, जी एफ आपल्याला दिलेली आहे 12 युनिट, त्याचा स्क्वेअर. सिम्प्लिफिकेशन आहे, इज इक्वल टू 8 × 8 = 64 प्लस 12 स्क्वेअर 144. ओके फ्रेंड्स, यांची ॲडिशन करूया, 4 + 4 = 8, 6 + 4 = 10, 1/2 म्हणजे 208. कोणाची व्हॅल्यू मिळाली, ही एफ डी स्क्वेअरची. आपण असं लिहूया, एफ डी स्क्वेअर इज इक्वल टू 208. ओके फ्रेंड्स, आपल्याला एफ डी पाहिजे आहे, एफ डी स्क्वेअर नको आहे, म्हणून आपण करणार ह्या ठिकाणी नाउ टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. क्लिअर फ्रेंड्स, म्हणजे आपल्याला एफ डीची व्हॅल्यू ह्या ठिकाणी मिळून जाईल. आता 208 स्क्वेअर रूट, सिंपल तुम्हाला मी डिव्हिजन मेथड सांगितलेली आहे, सगळ्यात सोपी. 2 ची टेस्ट लागते, बरोबर, 2 ची टेस्ट, 2 × 1 = 2 हा 0 as it is, 2 × 4 = 8 पुन्हा 2 ची टेस्ट लागते, 2 × 5 = 10, 2 × 2 = 4. ओके, पुन्हा 2 ची टेस्ट लागते, 2 × 2 = 4, 1 put here, 2 × 6 = 12. पुन्हा या ठिकाणी डायरेक्ट जर मी 13 prime number ची टेस्ट लावली तर आपल्याला उत्तर मिळून जाईल, किंवा 2 ची टेस्ट लावूया, 2 × 1 = 2, 2 × 3 = 6, पुन्हा 13 × 1 = 13. आता स्क्वेअर रूटच्या साईनमध्ये तुम्ही नीट ऑब्झर्वेशन जर केलं तर तुम्हाला या ठिकाणी 2 × 2 × 2 × 2 × 13 असं लिहावं लागेल, बरोबर. मग मित्रांनो ही पेअर आहे, एक 2 बाहेर येऊन जाईल, हा दुसरा 2 आहे, दुसरा 2 बाहेर येऊन जाईल, मात्र हा 13 रूटमध्येच राहील, आणि म्हणून आपण ह्या ठिकाणी 13 ॲज इट इज लिहूया रूटमध्ये. म्हणून 2 × 2 = 4, 4 × √13 युनिट इज द आन्सर. ओके फ्रेंड्स, आता यानंतर दुसरा ट्रायंगल पण तुम्हाला दिसत आहे, बघा हा 90 डिग्रीचा अँगल आहे, म्हणून हा पण
90 डिग्री चा अँगल राहील. लिनियर पेयर ऑफ अँगल्स आर सप्लिमेंटरी याचा यूज करून. मग तुम्हाला आता नीट लक्ष द्या, इन ट्रायंगल किंवा इन राईट अँगल्ड ट्रायंगल कोणता? एफ जी ई. एफ जी ई या ठिकाणी सुद्धा मेजर अँगल जी इज इक्वल टू 90 डिग्री आहे. मेजर अँगल जी इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफोर बाय पायथागोरस थेरम. ओके, एफ डी ची व्हॅल्यू, एफ डी जो आहे ही हायपोटेनियसची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 4√13 युनिट. क्लिअर? आता पायथागोरसचा थेरम इथं यूज करा. 90 अपोजिट साइड ही हायपोटेनियस. ओके, म्हणजे ई एफ स्क्वेअर जी आपल्याला काढायची आहे. ओके, ई एफ स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स मेकिंग राईट अँगल. म्हणजेच काय? जी एफ स्क्वेअर प्लस जी ई स्क्वेअर. जी एफ स्क्वेअर प्लस जी एफ, आता बघा, जी एफ नाही, जी ई, सॉरी, जी ई स्क्वेअर प्लस जी एफ स्क्वेअर. ओके, पुटिंग द व्हॅल्यूज. जी ईची व्हॅल्यू आहे 18. 18चा स्क्वेअर. जी एफची व्हॅल्यू आहे 12चा स्क्वेअर. ओके फ्रेंड्स, 18चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे 324. 324 प्लस 12चा स्क्वेअर पण आपल्याला माहीत आहे 144 इज इक्वल टू, यांची दोघांची ॲडिशन, 4+4 8, 4+2 6, 3+1 4, ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला ई एफ स्क्वेअरची. आपल्याला स्क्वेअर नको आहे, आपल्याला ई एफ हवा आहे. आणि म्हणून नाव टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. ओके फ्रेंड्स, देअरफोर ई एफ इज इक्वल टू, याही ठिकाणी आपण 468चा स्क्वेअर रूट काढायचा आहे. सिंपल, ही डिव्हिजन मेथड सगळ्यात सोपी. 2ची टेस्ट लागते, 2 2 झा 4, 2 3 झा 6, 2 4 झा 8. पुन्हा 2ची टेस्ट लागते, 2 1 झा 2, 2 1 झा 2, 2 7 झा 14. ओके फ्रेंड्स, आता ह्या ठिकाणी बघा, 7 8 9 म्हणजे 3ची टेस्ट लागते. ओके, 3 3 झा 9, 9 गेले, किती उरले? 9 10 11, 2 उरले, म्हणजे 27 झाले. 3 9 झा 27. पुन्हा 3ची टेस्ट लागते, 3 1 झा 3, 3 3 झा 9, 13 प्राईम नंबर मिळून गेला. गट, आता बघा, स्क्वेअर रूटच्या साईनमध्ये, समजा असं मी एक स्क्वेअर रूट काढतो इथं, बघा हां, हे असं स्क्वेअर रूटचं साईन मी काढलेलं आहे असं झूम करा. तर ही पेअर आहे 2ची, एक 2 बाहेर येईल. ओके, नीट लक्षात घ्या, ही पेअर आहे, त्यापैकीचा एक 3 बाहेर येईल, म्हणजे 3 2 झा 6, आणि रूटमध्ये 13 राहील, म्हणजे 6√13 युनिट्स इज द आन्सर. अशा पद्धतीनं आपल्याला, मित्रांनो, हे रफ वर्क आहे, याला तुम्हाला लिहायची गरज नाही, हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी आपण ह्या ठिकाणी काढलेलं आहे, याची आवश्यकता अजिबात नाही. ओके, तर आपल्याला ह्या ठिकाणी जशी एफ डीची व्हॅल्यू 4√13 मिळाली. ओके, हे बघा, 4√13 ॲन्सर फॉर सेकंड म्हणा याला. ओके, आणि याला म्हणा ॲन्सर फॉर थर्ड क्वेश्चन. ॲन्सर फॉर थर्ड हे आहे, ॲन्सर फॉर सेकंड हे आहे, ॲन्सर फॉर फर्स्ट. अशा पद्धतीनं मित्रांनो, एकदम सोपं आहे. ओके मित्रांनो, आता आपण एक्झाम्पल नंबर 3 सॉल्व करणार. पॉइंट ई इज इन द एक्सटेरियर ऑफ अ सर्कल. आता बघा, एवढ्या स्टेटमेंटवरून आपण एक सर्कल ड्रॉ करणार. ओके, ॲन्सरला सुरुवात करूया, आधी फिगर काढूया की एक सर्कल ड्रॉ करूया. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड फ्रेंड्स. ओके, एक सर्कल ड्रॉ करूया.
एनी रेडियस एक सर्कल अपन या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे आणि ई हा एक्सटेरियर पॉइंट घेतलेला आहे या सर्कलच्या एक्सटेरियर पार्ट मध्ये आपण कुठेतरी इथे ई पॉइंट घेतला पॉइंट ई इज इन एक्सटेरियर ऑफ अ सर्कल अ सेकंड थ्रू ई इंटरसेक्ट्स द सर्कल ऍट पॉइंट ए एंड बी आता या ई पासून एक सेकंड ड्रॉ करणार आणि या सर्कलला दोन पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करणार असे सेकंड आपण ड्रॉ करणार पॉइंट ई मधून जाणारी ओके पॉइंट ई मधून जाणारी इज इट क्लियर फ्रेंड्स ओके पॉइंट या सर्कलला ए पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते आणि बी पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते क्लियर इथपर्यंत ओके फ्रेंड्स बघा अ सेकंड थ्रू ई इंटरसेक्ट्स द सर्कल ऍट पॉइंट ए एंड बी एंड अ सेकंड थ्रू ई टचेस द सर्कल ऍट टी या पॉइंट ई मधून पुन्हा एक टॅन्जंट आपल्याला ड्रॉ करायची आहे आणि त्या सर्कलला ती पॉइंट टी मध्ये इंटरसेक्ट करेल सपोज आपण एक टॅन्जंट ह्या ठिकाणी ड्रॉ करूया ती पॉइंट ई मधूनच जाईल ओके या ई मधूनच जाईल जो ई आपण ह्या एक्सटेरियर पार्टमध्ये घेतलेला आहे प्लीज ट्राय टू अंडरस्टँड फ्रेंड्स ओके तर या ठिकाणी हा पॉइंट ई आपल्याला मिळालेला आहे आणि तो सर्कलला पॉइंट टी मध्ये इंटरसेक्ट सॉरी टचेस टच करतो आहे ओके नीट लक्ष द्या प्लीज अ सेकंड थ्रू ई सेकंड तर आपण काढली आणि ई टचेस द सर्कल ॲट पॉइंट टी पुन्हा एक टॅन्जंट आपण काढली ती सर्कलला टी पॉइंटपाशी टच करेल ओके देन प्रूव ई ए इंटू ई बी इज इक्वल टू ई टी स्क्वेअर ई ए इंटू ई बी इज इक्वल टू ई टी स्क्वेअर हे आपल्याला प्रूफ करून द्यायचं आहे मित्रांनो आपण सर्वप्रथम या ठिकाणी हा स्टेटमेंट आपल्याला दिलेला आहे यावरून आपल्याला गिव्हन आधी लिहिता यायला पाहिजे काय दिलेलं आहे प्रूव्ह करायचं तर आहे आपल्याकडे पण दिलेलं काय आहे की ई इज अ पॉइंट इन द एक्सटेरियर ऑफ अ सर्कल ओके ई इज अ पॉइंट इन द एक्सटेरियर ऑफ अ सर्कल एक्सटेरियर ऑफ द सर्कल ओके एक्सटेरियर पार्टमध्ये दिलेला आहे आणि त्यानंतर इथं अजून काय दिलेलं आहे की ती सेकंड एमधून जाते आणि ए आणि बी पॉइंटला सर्कलला इंटरसेक्ट करते म्हणजे लाईन ई ए बी इज अ सेकंड लाईन ई ए बी इज अ सेकंड ओके इंटरसेक्ट्स द सर्कल ऍट पॉइंट ए अँड बी इंटरसेक्ट्स द सर्कल ऍट पॉइंट्स ए अँड बी ओके फ्रेंड्स इथपर्यंत आता काही अडचण नाही आणि अजून एक दुसरी गोष्ट दिलेली आहे की त्याच ई पॉइंटमधून टॅन्जंट आपण ड्रॉ केलेली आहे म्हणजे लाईन ई टी इज अ टॅन्जंट टचेस द सर्कल ॲट पॉइंट टी ओके लाईन ई टी इज अ टॅन्जंट टचेस द सर्कल ॲट पॉइंट टी टचेस द सर्कल ॲट पॉइंट टी ओके फ्रेंड्स हे गिव्हन आपल्याला दिलेलं आहे आणि प्रूव्ह काय करून द्यायचं आहे हे बघा देन प्रूव्ह हे ॲज इट इज लिहिणार देन टी पी टी म्हणूया टी पी टी टू प्रूव्ह दॅट काय प्रूव्ह करून द्यायचं आहे ई ए इंटू ई बी इज इक्वल टू ई टी स्क्वेअर हे आपल्याला प्रूव्ह करून द्यायचं आहे यासाठी नीट लक्षात घ्या मित्रांनो आपल्याला कन्स्ट्रक्शन करावं लागेल ओके काय कन्स्ट्रक्शन करणार
कंस्ट्रक्शन करावं लागेल. कंस्ट्रक्शन काय कंस्ट्रक्शन करणार? ड्रॉ सेगमेंट 80 डॉटेड लाईनने दाखवायचं आणि सेगमेंट ओके सेगमेंट बी टी ड्रॉ आपलं हे डॉटेड लाईनने दाखवावं लागेल. ओके काय केलं आपण? ड्रॉ सेगमेंट 80 अँड सेगमेंट बी टी. ड्रॉ सेगमेंट 80 अँड सेगमेंट बी टी. यामुळे आपल्याला ह्या ठिकाणी मित्रांनो दोन ट्रँगल दिसत आहेत. बघा ई ए टी ट्रँगल दिसतो आहे का? ई ए टी हा बघा हा शेडेड करतो मी. ई ए टी हा ट्रँगल ओके ट्रँगल ई ए टी इन ट्रँगल प्रूफमध्ये हां प्रूफ दोन ट्रँगल दिसत आहेत. इन ट्रँगल ई ई ए टी अँड ट्रँगल दुसरा ट्रँगल ई ए टी आणि दुसरा मग ई टी बी घेऊ आपण. ई टी बी हा मोठा ई ए टी घेतला आता ई टी बी घेऊ. ई टी बी क्लिअर फ्रेंड्स? यामध्ये तुम्हाला बघा हा मोठा ट्रँगल दिसतो आहे का? छोटा तर शेडेड दिसतो आहे. मोठा ई टी बी ट्रँगल दिसतो आहे. हा ई जो अँगल आहे हा छोट्या ट्रँगलचा पण आहे आणि मोठ्या ट्रँगलचा सुद्धा आहे. म्हणजे हा कॉमन अँगल आहे. मग आपण असं करूया की अँगल ए ई टी ए ई टी इज कॉन्ग्रुएंट अँगल अँगल बी ई टी बी ई टी रीजन देणार का? कॉमन अँगल. ओके फ्रेंड्स कॉमन अँगल. दुसरी एक गोष्ट तुम्हाला दिसत आहे या ठिकाणी टॅन्जंट सिकँट थेरम. बघा ही टॅन्जंट आणि ही सिकँट याने इथं हा आर्क इंटरसेप्ट केलेला आहे. तोच आर्क या अँगलने पण इंटरसेप्ट केलेला आहे. म्हणजे अँगल टी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बी. इथं लिहिणार आपण अँगल ई टी ए ई टी ए इज कॉन्ग्रुएंट अँगल टी बी ई. टी बी ई रीजन देणार टॅन्जंट सिकँट थेरम. टॅन्जंट सिकँट थेरम. ओके फ्रेंड्स आला टॅन्जंट सिकँट थेरम. बघा दोन गोष्टी मिळाल्या आपल्याला. म्हणून हे दोन ट्रँगल आता आपण म्हणणार सिमिलर. देअरफोर ट्रँगल ई ए टी ई ए टी इज सिमिलर ट्रँगल. मोठा ट्रँगल बघा ई टी बी ई टी बी बाय रीजन द्या ए ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. अँगल 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 देअरफोर वी कॅन राईट हिअर अँगल अँगल टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ टू ट्रँगल्स. ओके ए ए टेस्ट असं लिहिलं तरी चालेल. ॲज टू ट्रँगल्स आर सिमिलर देन देअर करस्पॉन्डिंग साईड्स आर इन इक्वल प्रपोर्शन. मग आपल्याला काय पाहिजे? ई ए ई बी ई ए बघा इथं मिळत आहे. ई ए फर्स्ट पेअर फर्स्ट पेअर ई ए देअरफोर ई ए अपॉन ई टी. आता ई टी मिळाला आपल्याला. ई टी इज इक्वल टू नंतर काय पाहिजे आपल्याला? ई बी पाहिजे. ई बी कुठं आहे बघा फर्स्ट अँड लास्ट फर्स्ट अँड लास्ट दॅट इज ई टी अपॉन ई बी. ओके रीजन द्या करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रँगल्स. ओके आता उत्तर मिळालं मित्रांनो आपल्याला. क्रॉस मल्टिप्लाय करा. ई टी इंटू ई टी
ET square is equal to EA into EB, EA into EB. ओके फ्रेंड्स, बघा आपल्याला आंसर मिळालं टीपीटी. हेन्स प्रूड. इज इट अंडरस्टँड फ्रेंड्स? बघा, इट इज स्क्वेअर इज इक्वल टू ई ए इंटू ई बी. इट इज स्क्वेअर इज इक्वल टू ई ए इंटू ई बी, हेन्स प्रूड. थँक्यू फ्रेंड्स. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 4 स्टडी करणार आहोत. यामध्ये फक्त आपल्याला दोनच प्रश्न सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्नाला 4 मार्क असतात. बघा, या ठिकाणी अ बर्ड वॉज फ्लाइंग इन अ लाईन पॅरलल टू द ग्राउंड फ्रॉम द नॉर्थ टू साऊथ. आता बघा, या ठिकाणी एक बर्ड फ्लाय करत आहे. समजा हे बर्ड आहे नॉर्थ टू साऊथ. नॉर्थकडून ते बर्ड ग्राउंडला पॅरलल लाईनमध्ये उडत आहे. आधी सर्वप्रथम आपण या ठिकाणी ग्राउंड घेऊया. दिस इज द ग्राउंड. ओके, म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी फील्ड म्हणून दिलेलं आहे, फील्ड म्हणून दिलेलं आहे. आणि या ग्राउंडला पॅरलल ते बर्ड साऊथकडून नॉर्थकडे जात आहे. सपोज आपण ह्या ठिकाणी याला साऊथ झूम करूया आणि ते नॉर्थकडे जात आहे. अशी त्या बर्डची फ्लाइंगची डायरेक्शन आहे. अ बर्ड वॉज फ्लाइंग इन अ लाईन पॅरलल टू द ग्राउंड फ्रॉम द नॉर्थ टू साऊथ. ओके, ॲट अन हाईट ऑफ 2000 meters. आता बघा, या ठिकाणी ते जे बर्ड आहे ते बर्ड या ग्राउंडला 2000 meters हाईटवर आहे. म्हणजे या ठिकाणी ही परपेंडिक्युलर लाईन जर आपण ड्रॉ केली तर त्या बर्डचं जमिनीपासूनचं जे अंतर आहे ते 2000 meters आहे. ओके, आता बघा, या ठिकाणी ॲट अन हाईट ऑफ 2000 meters टॉम स्टँडिंग इन द मिडल ऑफ द फील्ड. आणि या फील्डवर टॉम मिडलला उभा आहे. टी स्टँड्स फॉर टॉम. अझूम करा की टी हा टॉम आहे, तो या फील्डच्या सेंटरला उभा आहे. ओके, आणि तो आता काय करत आहे? टॉम स्टँडिंग इन द मिडल ऑफ द फील्ड फर्स्ट ऑब्झर्व द बर्ड इन द नॉर्थ ॲट अन अँगल ऑफ 30 degrees. आता बघा, या ठिकाणी फर्स्ट ऑब्झर्व द नॉर्थ. आपण असं या नॉर्थ टू साऊथ आहे, सॉरी, या ठिकाणी आपण नॉर्थ घेऊया आणि इकडे साऊथ घेऊया. तो सर्वप्रथम 30 degrees अँगलने पाहत आहे बर्डकडे. ओके, साऊथला. म्हणजे इथं अँगल ऑफ इलिव्हेशन या जमिनीपासून तो वरती या बर्डकडे या ठिकाणी पाहत आहे. समजा ये या पॉईंटपाशी ते बर्ड आहे आणि इथं तो अँगल ऑफ इलिव्हेशन जो थीटा आहे तो 30 degrees आहे. ओके फ्रेंड्स, आफ्टर 3 minutes ही अगेन ऑब्झर्व्ड इट इन द साऊथ. 3 मिनिटांनंतर तो पुन्हा त्या बर्डची जी फ्लाइंग डायरेक्शन आहे ती नॉर्थकडून साऊथकडे आहे. समजा 3 मिनिटांनंतर बर्ड इथं आला बी या पॉईंटपाशी. ओके, ए इज द इनिशियल पोझिशन ऑफ द बर्ड अँड बी इज द फायनल पोझिशन ऑफ द बर्ड. 3 मिनिटांनंतर तो बर्ड इथं पोहोचला आणि त्यावेळेस हा टॉम त्याच्याकडे 45 degrees अँगल ऑफ इलिव्हेशनने पाहत आहे. ओके फ्रेंड्स, अशा पद्धतीनं आपल्याला ह्या ठिकाणी दिलेलं आहे. आफ्टर 3 minutes ही ऑब्झर्व्ड इट इन द साऊथ ॲट अन अँगल ऑफ 45 degrees. फाइंड द स्पीड ऑफ द बर्ड इन किलोमीटर पर अवर. फार बेस्ट विद्यार्थी मित्रांनो, ह्या ठिकाणी हा बेस्ट जर आपल्याला व्यवस्थित समजला. तुम्हाला ह्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येत असेल की 2 parallel lines आहेत आणि त्या 2 parallel linesना जेव्हा एखादी ट्रान्सवर्सल इंटरसेक्ट करत असेल त्यावेळेस या ठिकाणी हा अँगल आणि हा अँगल हे अल्टरनेट पेअर ऑफ अँगल्स आहेत. म्हणजे हा
30 डिग्रीचा अँगल आपल्याला ह्या ठिकाणी दिलेला आहे, म्हणजे हा अँगल सुद्धा आपला 30 डिग्रीचा येणार. अल्टरनेट पेअर ऑफ अँगल्स म्हणजे या ठिकाणी अँगल, सपोज दॅट सिटी इज द हाईट कन्सिडर करूया, आणि हा अँगलसुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी 30 डिग्रीचा मिळेल. सेम कन्सेप्ट इकडं बघा, हा 90 डिग्रीचा अँगल आहे, ओके. आणि ह्या ठिकाणीसुद्धा या दोन पॅरलल लाईन्स आहेत आणि ही ट्रान्सवर्सल आहे, अशा पद्धतीची ट्रान्सवर्सल तुम्हाला दिसत आहे. आणि त्या ठिकाणी हा अँगल तुम्हाला दिलेला आहे 45 डिग्रीचा, म्हणजे हा अँगलसुद्धा 45 डिग्रीचा राहील, बिकॉज अल्टरनेट पेअर ऑफ अँगल्स. तुम्हाला हा अँगल पण ह्या ठिकाणी 45 डिग्रीचा मिळून गेला. मित्रांनो, इफ टू लाईन्स आर पॅरलल इंटरसेक्टिंग देम बाय ट्रान्सवर्सल, देन अल्टरनेट अँगल्स आर फॉर्म्ड अँड दॅट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. या ठिकाणी तुम्हाला इथपर्यंत चांगल्या पद्धतीनं समजलेलं आहे, ओके. अझूम करूया, लेट ए इज इक्वल टू पोजिशन, इनिशियल पोजिशन ऑफ द बर्ड, इनिशियल पोजिशन ऑफ द बर्ड अँड बी इज द फायनल पोजिशन, फायनल पोजिशन ऑफ द बर्ड. ओके फ्रेंड्स, मग यामुळे या ठिकाणी तुम्हाला हा अँगल 30 डिग्रीचा म्हटलेला आहे तुम्ही, ओके. अल्टरनेट रिझन द्या या ठिकाणी. अजून एक गोष्ट की सिटी ही जी आहे, लेंथ ऑफ सिटी इज इक्वल टू 2000 मीटर, ओके फ्रेंड्स. त्यानंतर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, अँगल, अँगल सी ए टी इज इक्वल टू 30 डिग्री. सेम कॉन्सेप्ट वी कॅन यूज हियर, अँगल सी बी टी इज इक्वल टू 45 डिग्री. रीजन फार महत्त्वाचं आहे का, अल्टरनेट अँगल्स, ओके फ्रेंड्स. आणि मग तुम्हाला ह्या ठिकाणी या ट्रँगलकडे बघायचं आहे, या ट्रँगलकडे जो शेडेड केलेला आहे, हा 90 डिग्रीचा अँगल आहे, म्हणजे 80 ही त्याची हायपोटेनियस आहे, ओके. हायपोटेनियस आहे. हा थीटा आहे, म्हणजे सीटी ही त्याची अपोजिट साईड आहे आणि एसी ॲडजसंट साईड आहे. मग मित्रांनो, आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी आपल्याला सीटी दिलेली आहे, अँगल दिलेला आहे, मग एसी काढता येईल. म्हणजे अपोजिट साईड आणि ॲडजसंट साईडचं रिलेशन असलेला ट्रिग्नोमेट्रिक रेशो आपल्याकडे आहे टॅन थीटा इन ट्रँगल सी ए टी, ओके. टॅन थीटा इज इक्वल टू अपोजिट साईड ऑफ थीटा डिवायडेड बाय ॲडजसंट साईड ऑफ थीटा, ओके. देन नाउ पुटिंग द गिव्हन व्हॅल्यूज. चला मित्रांनो, टॅन थीटा, टॅन 30 डिग्री इज इक्वल टू सीटीची व्हॅल्यू आहे 2000, सीटीची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 2000 डिवायडेड बाय एसी तर आपल्याला काढायची आहे, ओके. आता टॅन 30ची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे, टॅन 30 1/√3, ओके, इज इक्वल टू हा 2000 ॲज इट इज डिवायडेड बाय एसी आपल्याला काढायचा आहे. सिम्प्लिफिकेशनचा मुद्दा आहे, क्रॉस मल्टीप्लाय, एसी इज इक्वल टू रूट थ्री इंटू टू थाउजंड. चला, एसीची व्हॅल्यू मिळून जाईल, रूट थ्रीची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे बघा 1.73. सबस्टिट्यूट करा 1.73 इंटू 2000, ओके. मग एसीची व्हॅल्यू मिळून जाईल आपल्याला 3 × 2 = 6, 7 × 2 = 14,
वन बाय हैंड, टू वन झा टू आणि वन थ्री, ओके आणि हे तीन झीरो वन टू थ्री पॉइंट नंतर दोन डिजिट्स आहेत आर एच एसला, एल एच एसकडून आर एच एसकडून एल एच एसकडे या म्हणजे तुम्हाला ह्या ठिकाणी ए सीची व्हॅल्यू मिळून जाईल. ए सी इज इक्वल टू दोन डिजिट म्हणजे इथं पॉईंट मिळेल, ओके थ्री फोर सिक्स झिरो मीटर, 3460 मीटर इथपर्यंत मिळाल. आता सी बी काढून घेता येईल. याही ठिकाणी आपल्याला एक ट्रँगल दिसत आहे, बघा ट्रँगल. नाव इन ट्रँगल सी बी टी हा राईट अँगल ट्रँगलमध्ये हा थिटा आहे. थिटाची ही अपोजिट साईड आहे, ही ॲडजस्टन साईड आहे. 90 अपोजिट साईड ही हायपोटेनियस आहे. आपल्याकडे अपोजिट साईड आहे, आपल्याला ॲडजस्टन साईड काढायची आहे. अशा वेळेस आपण ट्रिगनोमेट्रिक रेशो वापरतो टॅन थिटाचा. इन ट्रँगल सी बी टी, सी बी टी ट्रँगलला बघा टॅन थिटाची, टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड ऑफ थीटा दैट इज सी टी अपॉन हाइपोटेनियस, सॉरी एडजसेंट साइड नॉट हाइपोटेनियस, एडजसेंट साइड अपोजिट साइड अपॉन एडजसेंट साइड ऑफ द थीटा बी सी, ओके. देन नाउ पुटिंग द गिवन वैल्यूज, थीटाची वैल्यू अपने हा ठिकाणी दिलेली आहे 45. टैन 45 डिग्री इज इक्वल टू सी टी ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 2000 डिवायडेड बाय बी सी ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. टॅन 45 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 1 इज इक्वल टू 2000 डिवायडेड बाय बी सी, ओके. क्रॉस मल्टीप्लाय बी सी ची व्हॅल्यू काढायची आहे म्हणजे बी सी इज इक्वल टू 2000 मीटर. फ्रेंड्स आपल्याला बी सीची व्हॅल्यू पण या ठिकाणी मिळाली 2000 मीटर. आता बघा आपल्याला 3 मिनिटात तो बर्ड ए पासून बी पर्यंत गेलेला आहे, म्हणजे ए सी प्लस बी सी करावं लागेल, त्यावेळेस आपल्याला ए बी मिळून जाईल, ओके फ्रेंड्स. आता आपण बर्ड ए पॉइंटपासून बी पॉइंटपर्यंत गेलेला आहे म्हणजे ए बी इज इक्वल टू ए सी प्लस बी सी. ए सीची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 3460 प्लस बी सीची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 2000 मीटर, म्हणजे टोटल डिस्टन्स ह्या ठिकाणी बर्ड आपलं गेलेलं आहे 5460. दॅट इज ए बी इज इक्वल टू 5460 मीटर, ओके फ्रेंड्स. आता या ठिकाणी बघा अ बर्ड डिस्टन्स कव्हर्ड बाय द बर्ड इन 3 मिनिट्स, डिस्टन्स कव्हर्ड बाय द बर्ड, डिस्टन्स कव्हर्ड बाय बर्ड इन 3 मिनिट्स मिनिट्स इज इक्वल टू 5460 मीटर, 5460 मीटर. आपल्याला उत्तरमध्ये स्पीड काढायचं आहे आणि किलोमीटर पर आवरमध्ये काढायचं आहे. आपल्याकडे जे डिस्टन्स कव्हर्ड बाय द बर्ड, बर्ड ए या इनिशियल पोझिशनपासून सी या फायनल पोझिशनपर्यंत 3 मिनिटात गेलेलं आहे, ओके. आणि ते अंतर आपण मीटरमध्ये काढलं, त्याला आपण किलोमीटरमध्ये कन्वर्ट करूया. मग ते किलोमीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण काय करणार, इज इक्वल टू, ओके 5460 हा जो मीटर आहे, मीटर इज कन्व्हर्टेड इन टू किलोमीटर. याला किलोमीटरमध्ये आपल्याला कन्व्हर्ट करायचं असेल तर 1 मीटर इज इक्वल टू 1 अपॉन 1000 किलोमीटर. हे किलोमीटरमध्ये कन्व्हर्ट झालेलं आहे, ओके.
आता डिस्टन्स कव्हर्ड बाय द बर्ड इन वन आवर, कारण आपल्याला किलोमीटर पर आवर काढायचं आहे, पर आवर म्हणजे एका तासात काढायचं आहे. म्हणून आता आपण काय करणार, या थ्रीला पण शिफ्ट करून देणार इथं. तो मल्टीप्लाय करतो आहे, तो डिवाइड करेल, म्हणजे डिस्टन्स कव्हर्ड बाय बर्ड इन वन आवर इज इक्वल टू, हे ॲज इट इज राहील सगळं, 5460 डिवाइडेड बाय 1000. ओके, आता याला आवरमध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणून आपण मल्टीप्लाय बाय 60 करणार, आणि हा जो मिनिट आहे इथला 3, हा मिनिट या ठिकाणी डिवाइड करेल. ओके, चला आता सिम्प्लिफिकेशन आहे मित्रांनो, 0 गेट कॅन्सल, 0 गेट कॅन्सल, 3 वन झा 3, 3 वन झा 3, 5 आहे 3 गेले, 2 राहिले, 3 8 झा 24, 3 2 झा 6, हा 6 पण गेला. आता आपल्याकडे काय शिल्लक आहे बघा, या ठिकाणी इज इक्वल टू हा 6 मल्टिप्लाय बाय 2, 12 बाय हँड 1, 6 मल्टिप्लाय बाय 8, 48 आणि 1 49 बाय हँड 4, 6 मल्टिप्लाय बाय 1, 6 आणि प्लस 4 10. ओके, आता बघा डिवाइडेड बाय 10 आहे, म्हणजे एकावर एक 0 आहे, एक डिजिट आपण RHS-कडून LHS-कडे येणार, म्हणजेच 109.2 किलोमीटर पर आवर इज द फायनल ॲन्सर. आला मित्रांनो, तर द स्पीड ऑफ द बर्ड इन किलोमीटर पर आवर, स्पीड ऑफ द बर्ड राहील 109.2 किलोमीटर पर आवर. ओके फ्रेंड्स, मित्रांनो आता आपण 3 नंबरचं एक्झाम्पल सोडवणार. वॉटर फ्लोज ॲट द रेट ऑफ 10 मीटर पर मिनिट थ्रू अ सिलेंड्रिकल पाईप हॅविंग इट्स डायामीटर 20 मिलीमीटर, हाऊ मच टाईम विल इट टेक टू फिल अ कोनिकल व्हेसल ऑफ बेस डायामीटर 40 सेंटीमीटर अँड डेप्थ 24 सेंटीमीटर. डेप्थ मीन्स हाईट, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. आता बघा मित्रांनो, आपल्याला ह्या ठिकाणी ह्या गणितामध्ये वॉटर फ्लोज ॲट द रेट ऑफ 10 मीटर पर मिनिट थ्रू अ सिलेंड्रिकल पाईप हॅविंग इट्स डायामीटर 20 मिलीमीटर, म्हणजे आपल्याला या ठिकाणी रेट ऑफ फ्लो ऑफ वॉटर इज 10 मीटर पर मिनिट दिलेलं आहे, 10 मीटर पर मिनिट. ओके, रेट ऑफ फ्लो ऑफ वॉटर इज दिलेला आहे 10 मीटर पर मिनिट, हे आपल्याला दिलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर इन 1 मिनिट वॉटर विल कवर ॲट अ डिस्टन्स ऑफ 10 मीटर, याचा अर्थ काय होतो, देअरफॉर आपण असं म्हणू शकणार इन वन मिनिट वॉटर विल कव्हर अ डिस्टन्स ऑफ 10 मीटर. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. दॅट इज, याचा अर्थ काय होतो मित्रांनो,
द हाइट ऑफ सिलेंड्रिकल पाइप एच घेऊ आपण, स्मॉल एच घेऊया. ओके, द हाइट ऑफ सिलेंड्रिकल पाइप 10 मीटर. याला जर सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 100 सेंटीमीटर. ओके फ्रेंड्स, 100 हा 10 म्हणजे 1000 सेंटीमीटर. ओके, आता बघा डायामीटर ऑफ पाईप आपल्याला दिलेला आहे 20 मिलीमीटर. मग डायामीटर ऑफ पाईप इज इक्वल टू 20 मिलीमीटर. याचं कन्वर्शन जर आपल्याला सेंटीमीटरमध्ये करायचं असेल तर 2 सेंटीमीटर. ओके फ्रेंड्स, रेडियस ऑफ सिलेंड्रिकल पाईप जर डायामीटर डिवाइडेड बाय 2 करूया. ओके, रेडियस ऑफ सिलेंड्रिकल पाईप इज इक्वल टू 2 डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. ओके फ्रेंड्स, आता आपण काय करूया, व्हॉल्यूम ऑफ वॉटर फ्लोईंग इन 1 मिनिट काढूया. व्हॉल्यूम ऑफ वॉटर फ्लोईंग इन 1 मिनिट. सिलेंड्रिकल शेप आहे म्हणून व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर पाय आर स्क्वेअर एच. ओके, देन नाव पुटिंग द गिवन व्हॅल्यूज इज इक्वल टू पाय आपण ॲज इट इज ठेवूया. आर आहे आपल्याकडे 1, रेडियस 1, त्याचा स्क्वेअर इंटू हाईट आहे आपल्याकडे किती, 1000 सेंटीमीटर. ओके, व्हॉल्यूम आहे म्हणून सेंटीमीटर क्यूब घेऊ. हा पाय पण ॲज इट इज 1 चा मल्टीप्लाय स्क्वेअर 1च येतो, मल्टीप्लाय बाय 1000 केलं 1000च येणार, म्हणजे 1000 पाय सेंटीमीटर व्हॉल्यूम आहे क्यूब. ओके, व्हॉल्यूम ऑफ वॉटर फ्लोईंग इन 1 मिनिट इज इक्वल टू 1000 पाय सेंटीमीटर. ओके, आता फॉर कोनिकल शेप घेऊ आपण. ओके, इट हाऊ मच टाइम विल इट टेक फिल इन कोनिकल व्हेसल ऑफ बेस डायामीटर दिलेला आहे 40 सेंटीमीटर आणि त्याची हाईट दिलेली आहे 24 सेंटीमीटर. मग एक काम करू आपण, फॉर कोनिकल व्हेसल डायामीटर दिलेला आहे डी, फॉर डायामीटर 40 सेंटीमीटर दिलेला आहे. ओके, त्याच्यानंतर रेडियस दिलेली आहे आपल्याला, रेडियस डायामीटर दिलेला आहे 40, डायामीटर 40 आहे म्हणून आपण रेडियस आर घेऊ 20 सेंटीमीटर. ओके फ्रेंड्स, आणि हाईट बघा, डेप्थ 24 सेंटीमीटर. मग हाईट घेऊ आपण एच इज इक्वल टू 24 सेंटीमीटर. ओके फ्रेंड्स, आता जसं आपण व्हॉल्यूम ऑफ वॉटर फ्लोईंग इन 1 मिनिट काढलं तसं आपल्याला व्हॉल्यूम ऑफ कोनिकल व्हेसल काढता येईल. व्हॉल्यूम ऑफ कोन 1/3 πr² h. ओके, देन नाव पुटिंग द गिवन व्हॅल्यूज, 1/3 एज इट इज, पाय एज इट इज, आर आहे आपल्याकडे 20, त्याचा स्क्वेअर म्हणजे 20 × 20. एच हाईट आहे, हाईट 24,
इथे 24 टाका, सिंप्लिफिकेशन करा, 3 1 3, 3 8 24, ओके हे आले आपले इथं 400 मल्टीप्लाय बाय 8 इज इक्वल टू 8 4 32, आणि हे 20 ओके व्हॉल्यूम आहे म्हणून सेंटीमीटर क्यूब, ओके आणि हा आपला पाय ॲज इट इज आहे, लक्षात घ्या हां बरोबर. आता बघा सेंटीमीटर क्यूब युनिट द्या त्याला सेंटीमीटर क्यूब. आता आपल्याला काय काढायचं आहे, हाऊ मच टाइम विल इट टेक टू फिल अ कोनिकल व्हेसल ऑफ बेस डायामीटर 40 सेंटीमीटर अँड डेप्थ 24 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी टाइम टेकन टू फिल अ कोनिकल व्हेसल, टाइम टेकन टू फिल अ कोनिकल व्हेसल इज इक्वल टू, दोघांचा डिवाइड करूया आपण, याला इक्वेशन नंबर फर्स्ट द्या आणि याचा व्हॉल्यूम काढला, याला सेकंड इक्वेशन द्या, ओके. व्हॉल्यूम ऑफ कोनिकल व्हेसल, व्हॉल्यूम ऑफ कोनिकल व्हेसल डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ वॉटर फ्लोइंग इन 1 मिनिट, मीन्स व्हॉल्यूम ऑफ वॉटर फ्लोइंग इन 1 मिनिट्स, व्हॉल्यूम ऑफ वॉटर फ्लोइंग इन 1 मिनिट. दोघांनी किमती आहेत आपल्याकडे, दोघांच्या किमती आहेत, टाका इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ कोनिकल व्हेसल काढलेला आहे आपण 3200 पाय, व्हॉल्यूम ऑफ वॉटर फ्लोइंग इन 1 मिनिट काढलेला आहे आपण इक्वेशन फर्स्टमध्ये पाय आर स्क्वेअर एच, त्याची व्हॅल्यू पण काढलेली आहे आपण 1000 पाय, 1000 पाय, गेट कॅन्सल गेट कॅन्सल गेट कॅन्सल, ओके इज इक्वल टू 3.2, डिनॉमिनेटरला 10 आहे म्हणून आपण इथं घेतला, ओके 3.2 मिनिट्स, MINUTES, ओके फ्रेंड्स. मित्रांनो आता आपण क्वेश्चन नंबर 5 सॉल्व करणार. ड्रॉ अ टॅन्जंट सेगमेंट ऑफ लेंथ √12 सेंटीमीटर टू द सर्कल विथ सेंटर ओ अँड रेडियस 2 सेंटीमीटर. बघा सर्वप्रथम मित्रांनो आपण एक ॲनालिटिकल फिगर काढूया, रफ फिगर की एक सर्कल, ओके आणि त्याचं सेंटर ओ आपल्याला दिलेलं आहे, ओके ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल आणि रेडियस पण आपल्याला दिलेली आहे 2 सेंटीमीटर. सेंटर ओ कन्सिडर करणार आणि 2 सेंटीमीटरचं एक सर्कल ड्रॉ कर, 2 सेंटीमीटर रेडियस असलेलं एक सर्कल ड्रॉ करणार. ड्रॉ अ टॅन्जंट सेगमेंट ऑफ लेंथ √12 सेंटीमीटर टू द सर्कल विथ सेंटर ओ अँड रेडियस 2 सेंटीमीटर पासिंग थ्रू द पॉइंट पी विच लाईज इन द एक्सटेरियर ऑफ द सर्कल. आता या 2 सेंटीमीटर रेडियस असलेल्या सर्कलला काढल्यानंतर आपल्याला कुठंतरी एक एक्स्टर्नल पॉइंट घ्यायचा आहे, सपोज दॅट पी इज द एक्स्टर्नल पॉइंट आणि पॉइंट पी पासून या सर्कलला एक टॅन्जंट काढायची आहे आणि त्याची लेंथ आपल्याला √12 सेंटीमीटर एवढी लेंथ दिलेली आहे. आणि मग जर ही टॅन्जंट आहे ही रेडियस आहे तर यांचं रिलेशन आपल्याला माहिती आहे की हा 90 डिग्रीचा अँगल आहे. ही साईड आपण जॉईन करूया म्हणजे ही झाली आता हायपोटेन्यूस, ओपी इज द हायपोटेन्यूस. सगळ्यात महत्त्वाचं की आपण या ठिकाणी लेट ओ बी द सेंटर ऑफ द सर्कल, ओके लेट
ओ बी द सेंटर ऑफ द सर्कल हैविंग रेडियस 2 सेंटीमीटर एंड ड्रॉ द टेंजेंट सेगमेंट हैविंग लेंथ √12 सेंटीमीटर from an external point P. ओके असं आपल्याला ह्या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि मग ही टॅन्जंट एका पॉइंटपाशी या सर्कलला टच करते. सपोज दॅट आपण त्याला एम पॉइंट नाव देऊया आणि म्हणूया की पॉइंट एम इज द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. ओके पॉइंट एम इज द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. ओके फ्रेंड्स आणि म्हणून मग आता हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जवळ हा अँगल 90 डिग्रीचा होईल. देअरफॉर वी कॅन राईट हिअर अँगल पी एम ओ इज इक्वल टू 90 डिग्री. मग जर हा अँगल 90 डिग्रीचा आहे तर हा आता राईट अँगल ट्रँगल आहे आणि म्हणून इन राईट अँगल्ड ट्रँगल पी एम ओ बाय युझिंग पायथागोरस थेरम. चला मग मित्रांनो, हायपोटेनियस ओपी स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स मेकिंग राईट अँगल ओ एम स्क्वेअर प्लस पी एम स्क्वेअर. ओके फ्रेंड्स, देन नाउ पुटिंग द गिव्हन व्हॅल्यूज. ओ एमची व्हॅल्यू आहे 2 स्क्वेअर प्लस √12. पी एमची व्हॅल्यू आहे √12 त्याचा स्क्वेअर. ओके फ्रेंड्स, म्हणजे आपल्याला ओ पी स्क्वेअर ह्या ठिकाणी मिळून जाईल. चला सिम्प्लिफिकेशन. ओ पी स्क्वेअर इज इक्वल टू 2 चा स्क्वेअर 4 प्लस √12 चा स्क्वेअर 12. ओके दॅट इज ओ पी स्क्वेअर इज इक्वल टू 4 प्लस 12 16. नाउ टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड देअरफॉर OP is equal to 4 centimeter. Okay? Centimeter. Unit dilela hai, manun centimeter. Please try to understand friends, OP aplyala hya tikani milun gela. Manje aplyala ata asa manta yel ki thus, point P can be located from the center O at a distance of 4 सेंटीमीटर. ओके फ्रेंड्स, फायनली वी कॅन राईट हिअर दस पी कॅन बी लोकेटेड पॉइंट पी कॅन बी लोकेटेड फ्रॉम द सेंटर ओ ॲट अ डिस्टन्स ऑफ 4 सेंटीमीटर ॲट अ डिस्टन्स ऑफ 4 सेंटीमीटर. ओके अँड टॅन्जंट ऑफ √12 सेंटीमीटर. ओके अँड टॅन्जंट ऑफ √12 सेंटीमीटर कॅन बी कन्स्ट्रक्टेड
ओके फ्रेंड्स, अशा पद्धतीनं आपली ही प्रश्नपत्रिका या ठिकाणी संपलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिकेचा सराव करा, जेणेकरून बोर्ड एग्जामला आपल्याला निर्भयपणे भयमुक्तपणे सामोरं जाता येईल. फार सोपं आहे, फक्त तुम्ही प्रॅक्टिस करा. कशा पद्धतीची उत्तरं लिहावी लागतात याचा नीट अभ्यास करा आणि सराव करा. थँक्यू फ्रेंड्स.